नमस्कार, आरबीएम न्यूज महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहित बंडगर, आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करा व रहा आमच्याशी जुळून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी। आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा। नाथसागर जलाशयात महाकाय मगर। जायकवाडी धरणात आढळून आली साधारणतः 14 ते 15 फूट महाकाय मगर। पैठण प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने या पाण्यात मगरीचा मुक्त संचार वाढल्यामुळे धरणाच्या पाण्यात पर्यटक व पोहण्यासाठी पाण्यात उतरण्यास जायकवाडी धरण प्रशासनाकडून बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी अधीक्षक राजेंद्र काळे यांनी दिली आहे। नाथसागर धरणाच्या नियंत्रण कक्षाच्या पाठीमागे असलेल्या धरणाच्या पाण्यामध्ये 14 ते 15 फूट लांबीची मगर आढळून आली आहे। जायकवाडी जलाशयात गस्तीवर असलेल्या पोलीस व सुरक्षा रक्षकाला महाकाय मगर आढळून आली आहे। मात्र जायकवाडी धरणात मगर आढळून येण्याचे हे काही नवीन नाही। 2006 साली गोदावरीला पूर आला होता, या पुरात मगर धरणात आली असल्याचे सांगितले जात होते। याच वर्षी मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात मगरीचे पिल्ले अडकले होते। यानंतर 2015 परभणी जिल्ह्यात सापडलेली मगर वन खात्याकडून जायकवाडी धरणात सोडण्यात आली। सन 2015 नंतर मात्र सन 2017 नोव्हेंबर महिन्यात मगर पैठण ते दक्षिण जायकवाडी रस्त्यावर फिरताना आढळून आली होती। यानंतर 2017, 2018, 2019 व यंदा 2020 नाथसागर जलाशयात मगर समोर आली। नाथसागर जलाशयात अनेक मगरी दिसून आल्या, पण मगरीने आत्तापर्यंत कोणावर हल्ला केल्याची नोंद नाही। आरबीएम न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ऋषिकेश मुळे, पैठण।